होता पहिला सामना. रिंगाव संघाला तब्बल 2 चुडमके तब्बल 3 धावेची गरज होती, मात्र या 3 धावा धारोल सीसी संघाच्या गोलंदाजांनी रोखल्या आहेत आणि पुणे सामना जिंकला होता. कारण महत्त्वाची बाब असेल तर शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल तर तब्बल 24 धावा कुठल्या होत्या फलंदाजाने, कवी सेंडे आहे फलंदाजाने, तर त्याच्यानंतर 48 धावांचं टार्गेट सेटअप केलं होतं. मात्र त्या धावांचा पाठलाग करताना इनगाव संघ कुठेतरी कमी दर्जाची फलंदाजी पाहायला भेटली होती. तर यावेळेस सामना रंगताना पाहतोय आपण या मैदानावरती जबरदस्त सामना, दुसरा सामना. तर स्टॅकेंडला करण धुळे हा फलंदाज जोईली संघाचा, तर नो स्टॅकेंडला अजय राट. तर पाहू शकता खेळपट्टीवर राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन. तर क्षेत्रक्षणाचा सेटअप तर ऑन साईडचा विचार केला तर शॉर्ट लेग, तर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लॉंग गन ऑन साईडचा, तर ऑफ साईड कव्हर. एकदा फुल शॉट करते, चेंडू जात आहे डीप मेडिकल क्षेत्रामध्ये, जरा मिडॉनचा क्षेत्रक्षण सरकलाय, चांगले क्षेत्रक्षण होत आहे. नक्कीच तिसऱ्या धावसाठी परतलाय आणि या 3 धावा येतात पहिल्या चेंडूवर. मात्र सांख्यिक गत आणि संघाचं खातं मात्र खोलताना पाहतोय आपण फलंदाज करण धुळे ह्या फलंदाजाला. तर करण धुळे याचं वर्णन केलं तर जगदीश आपण पाहतोय या करण धुळे फलंदाजाला चांगली फलंदाजी कशी करतोय, कारण चांगली फलंदाजी करणं सक्षम आहे हा फलंदाज. मात्र त्या फलंदाजाने पहिल्याच चेंडूवर 3 धावा घेतल्यात, मात्र यावेळेस स्टॅकेंडला फलंदाज जात पाहतोय आपण. तर याच दरम्यान आपण बघू शकता बदलापूरचे बांधकाम सभापती आणि विद्यमान नगरसेवक सन्माननीय चेतनजी धुळे साहेब यांचं आगमन झालंय. साहेबांना विनंती असणार आहे की आपण या आमच्या मंचावरती स्वागत आहे आपलं. जय श्रीराम क्रिकेट संघ भोनवले यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत, आणि त्यांच्याबरोबर आमचे पप्पू धुळे यांचं सुद्धा आगमन झालंय साहेब या मंचावरती. वेल मोस्ट वेलकम सर. तर पुन्हा एकदा लालचंड हा गोलंदाज एक हाय मेक्षण मलाकडे गण या बोलले शॉर्ट पॅच चंडू होता कट शॉट केलाय चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी गुड शॉट. पाहू शकता कट शॉट ज्याला सेहवाग स्टाईल म्हटलं जात आहे, मात्र त्या प्रकारची फलंदाजी करते अजय फलंदाजाने. पण एकदा गॅप शॉट केलाय चेंडू जात आहे सीमा पलीकडे 4 धावांसाठी गुड शॉट, जबरदस्त फलंदाजी. आक्रमक फलंदाजी मैदानावरती पाहू शकता जोईली संघाची, ज्यामध्ये बॅकफुट कट शॉट, त्याच्यानंतर बॅकफुट कव्हर ड्राईव्ह, जबरदस्त फलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 चौकार कुठले अजय फलंदाजाने आणि आपल्या मधला क्लास दाखवत आहे. या फलंदाजाचं वर्णन करत तेवढं कमीच आहे ज्याने जबरदस्त फलंदाजी केली या 2 चेंडू मागे. हा चेंडू चेंडूला लॉफ केलाय चेंडू जात आहे पहिल्या टप्प्यावर सीमा पलीकडे 4 धावांसाठी गुड शॉट. या स्पर्धेच्या माध्यमातून तर जगदीश विचार केलाय बॅक टू बॅक 3 चेंडूवर 3 चौकार कुठल्या फलंदाजाने आणि आपल्या मधला एक क्लास दाखवलाय. तर पाहायला गेले तर पहिली 2 चेंडूवर एक कट शॉट कव्हर ड्राईव्ह, त्याच्यानंतर एक लॉफ केला तर चेंडूला लॉंग ऑनच्या बाहेर पहिल्या टप्प्यावर 4 धावा आणि 3 चेंडूवर 3 चौकार आणि पहिले षटक लालचंद या गोलंदाजावर भरस व्यक्त केला होता वैयक्तिक गोलंदाजीवर. मात्र त्या लालचंद या गोलंदाजाने एक खराब गोलंदाजी फेकलाय नक्कीच म्हणेल. तर एवढ्याच चांगलं क्रिकेट पाहायला भेटतं फलंदाज अजय याच्या मार्फत. हा चेंडू थोडासा शॉट आपल्या चेंडू फेकला होता उजव्या एसटीच्या बाहेर. तसेच आदरणीय राजेश म्हात्रे खरड यांचं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मान्यवरांनी याच आहे राजेश म्हात्रे खरड
या मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. हा चेंडू क्लास दाखवताय, चेंडू जातय प्रेक्षक वर्ग, चार धावा, वन बाउंड सीमा बार, चार धावा, गुड शॉट. दिश आपण विचार केले मागच्या वर्षाचा, जर वाकलन संघाचा फलंदाज जीत भोईर ज्याने सात चेंडूवर सात चौकार गुडले होते ह्या मैदानावरती, मात्र यावेळेस पाहू शकता जोईली संघाचा फलंदाज ज्याने चार चेंडूवर बॅक टू बॅक चार चौकार गुडलाय. व्हॉट अ परफॉर्मन्स अजय धुळे. तर अजय धुळे याने चार चौकार दाखवल्यात, मात्र महागडी गोलंदाजी ठरतोय लालचंद ह्या गोलंदाजचा. तर चांगला सामना, बिग फाईट सामना हेडूटने विपक्ष जोईली. तर हेडूटने या संघाचा विचार केला तर मागच्या आठवड्यामध्ये ज्याने जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला होता आणि भाजपा चषक सुनील क्रिकेट अजित येथे संपूर्णपणे टाटेल विनर संघ खेळताना पाहतोय. हा चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हल करताय, मात्र क्षेत्ररक्षण जोपर्यंत चेंडूवर येतो फेकतोय, मात्र चुकीचं कॉम्बिनेशन. गरज होती का, कारण चांगली फलंदाजी करत होता फलंदाज. मी नक्कीच म्हणेन यस नो आणि वेट या तीन शब्दांचा उच्चार करणं गरजेचं असतंय, मात्र गरज होती का बरेचसे प्रश्न असतील. आणि फलंदाज, पहिला फलंदाज बॅक टू द पवेलियन अजय. दाखवलं होतं आणि आपल्यामधला क्लास दाखवला होता, मोठे पटक्यांची ताकदीचं क्रिकेट मनगिटीचा वापर केला होता, मात्र त्या फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपाने बात होतंय. मी नक्कीच म्हणे चुकीचं क्रिकेट, नक्कीच गरज नव्हती, मी म्हणेन चुकीचं कॉम्बिनेशन, कारण यस नो आणि वेट या तीन शब्दाचा वापर केला जातोय जेव्हा आपल्याला धाव घ्यायची असेल, मात्र ते लक्ष कुठेही दिसलं नाहीये आणि पहिला फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. पुन्हा एकदा बघितले अति गाई संकटात नाही चित्र बघितलं आपण खेळपट्टीवरती आणि पहिला ब्रेक थ्रू सांगिकेश लाभलाय. मी म्हणेन जय गावदेवी क्रिकेट संघ हेडविटनेस संघाला, मात्र मोठं यश आपल्या पदरी पडलंय हेडविटनेस संघाचे. नक्कीच मात्र मोठं यश लाभलंय हेडविटनेस संघाला, कारण हेडविटनेस संघ हा सुद्धा एक जबरदस्त संघ ज्याचा क्रिकेटचा सौंदर्य दाखवणारा संघ आहे. मात्र यावेळेस ज्या गोलंदाजचा वापर केला होता लालचणेचा, मात्र लालचणेने महागडी षडक फेकलंय, तर सर्कल पारप्लेचे षडक ज्याच्यामध्ये नऊ शतरक्षक तीस गेस घेण्याच्या आतमध्ये आणि दोन शतरक्षक अश सर्कल पाबंदीच्या बाहेर पाहू शकलो आपण पहिल्या षटकामध्ये. मात्र यावेळेस षडक संपन्न, षटकानंतर एकवीस धावा, मात्र एकवीस धावा जमवताना महत्वाचा फलंदाज ज्याने जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला होता त्या फलंदाजाला परतावं लागतंय डगआउटमध्ये. मात्र विखुरलेलं क्षेत्ररक्षण, तर क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर डावखुड्या आताचा फलंदाज करण धुळ्याला, तर ऑन साईडमध्ये एक लॉंग ऑन डीप मिडगेट डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये ऑन साईडचा विचार केला तर त्यामध्येच पुन्हा एकदा शफल केला होता फलंदाजाने. फुटवर्कचा वापर, डावेष्टीचा बाहेर असलेला चेंडू, वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी. तर धावसंख्या अतिरिक्त धावेची भर पडते, धावसंख्या वाढते, धावसंख्या धापलकबर बावीस धावा, बावीस धावा जमवल्यात, बावीस धावा जमवताना महत्वाचा फलंदाज बाद झालाय जोईली संघाचा. तर गोलंदाजचा वापर केलाय दुसऱ्या षटकामध्ये, तर पाहू शकता दुसरा गोलंदाज योगेश जाधव ह्या गोलंदाजचा वापर केलाय. तर चांगली गोलंदाजी फेकणं गरजेचं असेल, कारण पहिला षटक पूर्ण महागडे षटक फेकलाय गोलंदाज लालचण्याने. आपण एकदा इनसाइड आउट फायर करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट शॉर्ट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न निर्धार चेंडूची सांगतोता, तर असे लालच दाखवले ते गोलंदाजाने की या प्रकारचं शॉर्ट सिलेक्शन करण्यासाठी. तर न पूर्णपणे बीट झालाय गोलंदाज, निर्धा चेंडूची सांगतता होतोय आणि पहिला चेंडू निर्धा चेंडू फेकलाय. हा चेंडू गॅप शॉट कव्हर ड्राईव्ह, व्हॉट अ फंटास्टिक शॉट, चार धावा, गुड शॉट.
इकडे पाहू शकता आपले प्लेसमेंट महत्त्वाची आहे क्रिकेट मध्ये आणि ते प्लेसमेंट दाखवतोय करण धुले. अवेले सो पुन्हा एकदा रिवर्सचा वापर, कारण रिवर्सचा वापर करण्याऐवजी एकच लेग बायच्या स्वरूपाने एक धाव येतोय, तर रिवर्सचा वापर करण्याऐवजी मिडकीस म्हणेल दोन गोष्टींचा विचार करणे गरजेचं असतंय. चेंडूच चेंडू चिप एक चेंडूचं वेट करणं आणि त्याच्यानंतर चेंडूची लाईट आणि चेंडूचा वेग या गोष्टींचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. मात्र तसं काही घडत नाही, चुकीचं कॉम्बिनेशन पाहायला भेटतंय, मिस टाईम होत आहे. धावसंख्या लेग बायच्या स्वरूपाने एक येते, एकेरी अंक दर्शवतोय आणि धावफलक हलताना पाहते आणि धावसंख्या धावफलकावर 27 धावा 27 वन लॉस. तर धावसंख्या 27 धावा हे पहिला फलंदाज बाद झालाय. तर यावेळेचा धोनी स्टाईल शॉर्ट सिलेक्शन, त्याला हेलिकॉप्टर शॉट म्हटलं जातंय. चेंडूचं एज खेळतोय, चेंडू जात आहे बॅकफुट पॉईंट क्षेत्रामध्ये, तो बद्दल किस सिंगलला कन्वर्ट केलं आणि पुन्हा एकदा स्ट्रॅकिंगला येताना पाहते आपण करत धुले याला. तर गोलंदाजाने चांगली किमिया दाखवल्या, व्हेरायटी दाखवल्या, आपल्यामधला आत्मविश्वास जागृत केलाय. तर करण धुलेसारख्या फलंदाजाला शांत ठेवलंय. तर मी नक्कीच म्हणेन एका चांगल्या प्रकारची गोलंदाजी केलंय ह्या गोलंदाजाने. तर धावसंख्या धापल कवर तबल 28 धावा, मात्र ह्या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी फेकलीय ह्या गोलंदाज म्हणे. पुन्हा एकदा प्राकारण्याचा प्रयत्न, थोडस मिस टाईम झालाय क्षेत्रक्षणाकडनं. तर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी फेकले गोलंदाजाने. तर चांगली गोलंदाजी योगेश याने फेकले. तर मिडकीस म्हणे तोच खराब परफॉर्मन्स पाहायला भेटतोय करण धोले याच्या माध्यमातून. ज्या करण धोलेला मोठा फलंदाज मानला जातोय डावखुऱ्या हाताचा, मात्र तो फलंदाज हा चेंडू रिव्हर्सचा वापर, चेंडू सीमापलीकडे 6 धावांसाठी षटकार. तर माजी सरपंच तकदीर कालन या मान्यवरांचं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. माजी सरपंच तकदीर कालन या मान्यवरांना विनंती करतो की आपण सुद्धा या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. पाहुण्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर पाहू शकता आपण दोन षटकाची सामतता, धावसंख्या धापालकावर 34 धावा आणि जबरदस्त फलंदाजी, कारण शेवटच्या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रिव्हर्सचा षटकार पाहायला भेटतोय. डीजे हॅलो डीजे थांबा आपण थोडा वेळ. तर एडवर्टने गावचे कार्यसम्राट ज्यांना म्हटलं जातं, सरपंच साहेब तकदीर शेठ काळन यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. या मंचावरती सर आपलं या ठिकाणी आगमन झालं आहे, आपण मंचावरती या, आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर पाहू शकता दोन षटकाची सामतता, धावसंख्या धावफळकावर 34 धावा 17.00 ची सरासरी गाठली आहे. मिडकीच म्हणे जगदीश एक दमदार सुरुवात ज्याला म्हटलं जातं त्या प्रकारची सुरुवात पाहायला भेटते. एक चांगलं कॉम्बिनेशन, राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन ठेवण्याचा प्रयत्न. जेव्हा राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन असतोय खेळपट्टीवर नक्कीच क्षेत्रक्षणामध्ये व्यूहरचनामध्ये वारंवार चेंजिंग होतात आणि गोलंदाजाचं नियंत्रण भंग करण्याचं काम करताना पाहतोय आपण या कॉम्बिनेशनमध्ये. यस जगदीश नक्की सर बघा करणनी जो क्लास दाखवला एक फटका, अप्रतिम फटका, अप्रतिम फटका म्हणावा लागेल, कारण त्या चेंडूवरती षटकार आलाय. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 21 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा. मात्र अद्याप करण मैदानामध्ये पहिला फलंदाज बाद झाला अजय धुळे, मात्र त्याच्यानंतर वन डाऊनचा फलंदाज रोशन जो वैयक्तिक एक या धावसंख्येवरती खेळतोय. नक्की तर चांगली कामगिरी केली आहे, प्रमाणे जिम्मेदारी संघाचा कॅप्टन ऍज अ कॅप्टन म्हणून भूमिका बजावतोय करत धुले आणि ती जिम्मेदारी घेतली फलंदाजाने, कारण जबरदस्त षटकार दाखवलाय. तर यावेळेस पुन्हा एकदा क्लास शॉट, चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी गुड शॉट. या शॉट मध्ये आपण पाहू शकता हा प्रकारचं शॉट सिलेक्शन आपण विराट कोहली याला पाहतोय आणि त्या प्रकारचं शॉर्ट सिलेक्शन केलंय. नक्की जस ज्यांच्या नावाचा उच्चार केला होता बघा, एडुटणे गावामध्ये पहिली वातानुकूलित व्यायामशाला जर कोणी आणली असेल तर कार्यसम्राट
आणि सरपंच साहेब तकदीरशेठ काळन यांच्या माध्यमातून त्या व्यायामशाळेचं उद्घाटन केलं होतं. मात्र यावेळेस मंचासमोर हॅन्सनल पर्सनॅलिटी अशा ख्यात असलेले आमचे तकदीरशेठ काळन यांचं आगमन झालंय मंचावरती. सहर्ष स्वागत. तर सिंगलला कन्वर्ट केलाय निकेच आमचे आदरणीय तकदीर काळन यांच्या वाढदिवसाला. एक मोठी स्पर्धा होती, कारण जबरदस्त स्पर्धा होती दोन दिवसाची क्रिकेटची. मात्र यावेळेस त्या साहेबांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर धावसंख्या धापालकावर पाहू शकता आपण, एक चांगल्या प्रकारची धावसंख्या 39 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर चालू असताना जर भागड्या गोलंदाजी केल्या आहे एडुटने संघाच्या गोलंदाजाने, मात्र ती किमिया दाखवायला लागेल या गोलंदाजांना शेवटच्या मुवमेंटला. करण धुलेसारखा फलंदाज, एक मोठा फलंदाज, 6 धावांसाठी शेंडू सीमापलीकडे गुड शॉट. पारितोषिक असेल तर दोन बॅक टू बॅक दोन षटकार कुठले आहेत, तर आणखी एक षटकार हॅट्रिक साधली तर नक्कीच हजारवचं पारितोषिक असेल ज्ञानेश्वर कोलेकर यांच्याकडनं. आणि जबरदस्त फ्रार, व्हॉट अ बॅटिंग, गुड शॉट, चेंडू सीमापलीकडे, 6 धावांसाठी डीजे. जगदीश, तर विचार केला तर कालच्या दिवसाचं, तर ज्याच्यामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला होता सावळा संघाचा फलंदाज ज्याला पाहिलं होतं आपण किरण पवार याला, मात्र यावेळेस त्याच दर्जेदार फलंदाजी जर करण धुळे याची पाहतोय आपण. मात्र जबरदस्त षटकार आणि चौकार ज्याने 3 सामन्यामध्ये किरण पवार याने तब्बल 121 धावा कुठल्या आहेत, तर करण धुळे सुद्धा त्याच प्रकारची फलंदाजी करताना पाहतोय आपण. नक्कीच कालच्या दिवसाचा चांगला परफॉर्मन्स होता. किरण पवार जो सावळेश्वर सावळा संघाचा फलंदाज होता, 121 धावा कुठल्यात आणि सर्वोच्च धावसंख्या नोंदवल्या स्पर्धेमध्ये. तर करण यावेळेस बीट होतो आहे, अत्यंत चांगला चेंडू होता, समजला नाही आहे करणला, मोठा फटका केल्याचा होता. मात्र यावेळेस गती परिवर्तन केलं आहे चेंडूवरती, कारण दोन चेंडू बघितले तर मिडलला ठेवले होते, मात्र तिसरा चेंडू ऑफस्टिकवरती फेकलाय गोलंदाज यावेळेस विकी पाटील. निकेच विकी हा चांगला गोलंदाज आहे ज्याचं वर्णन केलं होतं, कारण मागच्या स्पर्धेमध्ये भाजपा चषकामध्ये ज्याने चांगली कामगिरी केली होती. तर नितीन हा जेवढा चांगला गोलंदाज आहे तेवढाच जोमाचा फलंदाज सुद्धा आपण पाहू शकता नितीन याला. तर यावेळेस नितीन पुन्हा एकदा मलंगडेकडनं मारा करतोय, तर स्लॉट चेंडू होतात, ऑन साईडला ठेवलेला आहे चेंडू, जात आहे डीप मिड क्षेत्राच्या बाहेर 4 धावांसाठी पहिल्या टप्प्यावर, गुड शॉट. जगदीश पाटील, आपण विचार केला कालच्या दिवसामध्ये 63 धावा कुठल्या त्या सावळा संघाने, सावळेश्वर सावळा संघाने, आणि 64 धावांचं लक्ष ठेवलं होतं चिंचोली संघापुढे. मात्र सर्व या स्पर्धेचा एक उच्चंग स्कोअर असेल तर 63 धावांचं. मात्र यावेळेला पाहू शकता 3 षटकांची सामतता होते आणि धावसंख्या 55 धावा. मात्र रेकॉर्ड ब्रेक करेल का हा संघ, नक्की जर नाही आहे मात्र धावसंख्या बघतोय आपण जास्त धाव आहे. तर यावेळेस आमचा वागेश्वर क्रिकेट संघ देसाई यांचं सुद्धा आगमन झालं आहे. जर आमचे काका सुखदेव काका मात्रे आले असतील तर त्यांना विनंती आहे मंचावरती यावं. रिची या, आपण स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. एकीकडे रिची तर दुसरीकडे आकाशाला बघू शकताय. सामन्यामध्ये विपक्ष संघ असणार आहे, पोसरीचा संघ म्हणजे वागेश्वर क्रिकेट संघ देसाई विपक्ष पोसरी असा तिसरा सामना आपण बघू शकता. आणि चौथा सामना मोडा सामना पारगाव दापोली बनामा गावदेवी उंबारली
या दोन संघामध्ये आहे. तर धावसंख्या 55 धावा, 3 षटकाची सामतता होताना पाहते आपण. तर गोलंदाजचा वापर केलाय चौथ्या षटकामध्ये आपण पाहू शकता. त्या गोलंदाजावर स्लॉगरचं षटक ज्याला म्हटलं जात आहे, आणि या स्लॉगरच्या षटकामध्ये सचिन पाटील या गोलंदाजावर जिम्मेदारी सोपवली आहे. मात्र या सचिन पाटील याला कुठेतरी कमी खर्चू गोलंदाजी याला म्हटलं जात आहे, मात्र त्या प्रकारची गोलंदाजी करायला लागेल या गोलंदाजाला. तर पाहू शकता सचिन याच्या गोलंदाजीवर जे क्षेत्ररक्षणाचं व्यूहरचना केली आहे, तर पाहू शकता बॅकफुट मिडगेट क्षेत्रामध्ये, त्याच्यानंतर बॅकफुट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, डीप लॉंग ऑनमध्ये, तर डीप मिड ऑफमध्ये, तर त्याच्यानंतर एक्स्ट्रा कवरमध्ये थोडंसं डीप आहे क्षेत्ररक्षक, जे पाच क्षेत्ररक्षक. हा चेंडू फुल शॉट केला आहे, सरकला आहे क्षेत्ररक्षक, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पलीकडे, चार धावांसाठी गुड शॉट. सदस्य माजी सदस्य सन्माननीय मथुर म्हात्रे, करडगावचे मथुर शेट म्हात्रे यांना विनंती आहे की आपण सुद्धा मंचावरती या आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण येऊन आसनस्थ व्हा. तर पुढे एकदा खराब क्षेत्ररक्षण, चेंडू थांबत नाही, चेंडू जात आहे सीमापालीकडे, चार धावांसाठी गुड शॉट बाईकच्या स्वरूपाने. तर होऊ शकतं आपण एक लकी चौकार ज्याला म्हणतो म्हणू शकतो आपण. धावसंख्या 63 धावा आणि रेकॉर्ड ब्रेक फलंदाजी पाहायला भेटतोय. यावेळेचा रेकॉर्डचा मारा केला होता ज्याला क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जातोय चेंडूला. आणि खराब रनिंग बिटवीन विकेट्स, फलंदाज बाद, दुसरा फलंदाज बाद होतोय. रोशन धुळे पॅक्ट दुपविली आहे डीजे. म्हात्रे यांचं आगमन झालंय साहेब, या पण मंचावरती आपलं स्वागत केलं जात आहे. जय श्रीराम क्रिकेट संघ भोवनवली यांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर पुढे एकदा नेव्ही बॅक टू क्रिकेट पाहू शकता आपण. जबरदस्त वीक पाईट सामना एडूट ने विपक्ष जोईली, प्रथम फलंदाजी करताना जोईली सहाणे चांगली फलंदाजी दाखवली आहे, जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलंय, 64 धावा. तर पाहू शकता रेकॉर्ड ब्रेक केले, सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये पहिल्या सत्रामध्ये जे कुटणारा संघ आपण पाहू शकता. यावेळेस जोईली संघ तर 63 धावा सावळा या संघाने कुठल्या त्या कालच्या दिवसामध्ये, मात्र यावेळेस रेकॉर्ड ब्रेक करतोय हा संघ जोईली संघ. याचे कॅप्टन संघाचा संघनायक करण धुले. रिवर्सचा वापर, चेंडू हवेमध्ये, कारण बॅकफुट पॉईंटला सरकला चेंडू, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमापलीकडे, चार धावांसाठी. करण धुळे जबरदस्त फलंदाजी करतोय, 37 धावांवर खेळताना पाहतोय, वैयक्तिक 37 धावांवर. मी नक्कीच म्हणे थोडस खराब क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला भेटलंय. हा चेंडू फोडता, चेंडू जात आहे लॉंग लॉंग षटकार, पॅट षटकार, 6 धावांसाठी. चौऱ्याहत्तर धावा, मात्र उच्चंग गाठले या संघाने, तर वैयक्तिक 43 धावांवर खेळताना पाहतोय आपण करण धुळे या फलंदाजाला. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स. तर पुन्हा एकदा डावॅस्टीच्या बाहेर असलं, नक्कीच एक खराब गोलंदाजी. तर मी जेवढी गोलंदाजी खराब फेकली आहे या गोलंदाजाने, मला तेवढंच खराब क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला भेटलंय. आणि धावसंख्या
76 धावा धावपळकावर पाहायला भेटतात, 76 धावा एक उच्चांक गाठलाय फलंदाजाने। तर तो म्हणू शकता आपण शेवटचं चेंडू शिल्लक आणि शेवटच्या मुवमेंटला सुद्धा खराब गोलंदाजी गोलंदाज सचिन पाटील ह्या गोलंदाज करणं पाहायला भेटतंय। तो शेवटचं चेंडू प्रगतीपथावर, तर गोलंदाज सचिन पाटील सज्ज, एमर्सन यांकडं राईट आर्म ओवर द विकेट्स, महेंद्र धुळे त्याने ट्राय करण्याचा प्रयत्न एक लेगपाच्या स्वरूपाने, एक धाव मिळतोय, एकेरी अंक दर्शवलंय, धावसंख्या धावपळकावर 77 धावा आणि 78 धावांचं लक्ष, एक मोठं लक्ष, एक रेकॉर्ड ब्रेक फलंदाजी आपण पाहू शकता आणि तब्बल सावलेश्वर सावला या संघाचे रेकॉर्ड ब्रेक केलाय आणि तब्बल या स्पर्धेचा सर्वात उंच धावांचा डोंगर उभा केलाय या फलंदाजाने आणि धावसंख्या 78 धावांची गरज असेल। मी नक्कीच म्हणेल 78 धावा जर कुठायच्या असतील तर महत्वाची सलामीची जोडी ज्याला प्रशांत कुंभारकर याला पाहिलं असेल आपण, जबरदस्त फलंदाज आहे, याला जिम्मेदारी घेणं गरजेचं असेल तरच सामन्यामध्ये एक रहस्य निर्माण राहू शकतं आणि नक्कीच या धावा जर कुठायच्या असतील तर जगदीश पटेल म्हणू शकतो आपण, चांगली फलंदाजी चांगली पार्टनरशिप करणं गरजेचं असेल या फलंदाजांना। मात्र पहिल्या सत्रामध्ये 78 धावा 77 धावा आणि 78 धावाचा पार्टनरशिप या तबल फलंदाजी केली आहे आणि 78 धावांचं लक्ष ठेवलं आहे। मात्र या धावांचा पाठलाग करताना एडुटनं संघाची फलंदाज कोणत्याप्रमाणे फलंदाजी करेल आणि दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल ऐकूया आपण माझी साथी समालोचक मायक्रोफोनवर, मी आमंत्रित करतोय तबलचं जगदीश पाटील यांना, धन्यवाद। हॅलो, धन्यवाद गणेश। तत्पूर्वी पोसरी संघाचं संघनायक आणि वागेश्वर क्रिकेट संघ देसाई रिचे आपण मंचासमोर आपला टी शर्ट घेऊन जा, दोन्ही संघ टी शर्ट घेऊन जा। तर आपण ही स्पर्धा बघता, जय श्रीराम क्रिकेट संघ भोंडवली आयोजित भव्य आणि दिव्याची स्पर्धा। या स्पर्धेचे स्वरूप जर बघितलं, यास नक्कीच गौरव सावन यांचं आगमन झालं आहे, www.tennis.inचे CEO आमचे गौरव सावंत आणि संतोष नानेकर आणि त्यांचे सहकार्य गौरव सावंत यांचं आगमन झालंय। त्याच्यानंतर नंदन असेल यांच्या मार्फत या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जात आहे। 198 देशांमध्ये आपण ही स्पर्धा यूट्यूबच्या द्वारे बघू शकता असे स्पर्धेचं स्वरूप। मात्र या स्पर्धेमध्ये तब्बल बघितलं तर 32 संघाने आपला सहभाग नोंदवलाय आणि या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक अनुक्रमे 25,000 आणि 15,000 रुपये असे स्पर्धेचं स्वरूप आहे। तर या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट सर्वांचं आकर्षक ठरणारी मोटार बाईक NA पंपम सिटी 100 गाडी आमच्या मंचाच्या डाव्या बाजूला आपण बघू शकता। जो सर्वोत्तम खेळाडू ठरेल या स्पर्धेचा तो मात्र आजच्या दिवसामध्ये या बाईकवरती स्वार होणार आहे निश्चितच। मात्र कोणता खेळाडू असेल, कारण का पहिल्या दिवसामध्ये जर विचार केला तर शेवटचा सामना झाला होता मानकिवली विपक्ष खरड या दोन संघामध्ये, मानकिवली संघाने तो सामना जिंकला होता। मात्र त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये सेमीफायनलचा सामना खेळवला मानकिवली बनाम शिरिवली या दोन संघामध्ये आणि मानकिवली संघाला मात्र पराभूत केलं होतं शिरिवली संघाने। तर ज्या रस्त्यावरती गाड्या आहेत कृपया करून त्या गाड्या आपण साईडला करायच्या आहेत, वाहन पार्किंग करू नका, रस्त्यामध्ये वाहन पार्किंग करण्याची व्यवस्था केली आहे। तर पाण्याची गाडी आली आहे त्या ठिकाणी जाऊ द्या आपण, ज्या कोणाच्या बाईक असतील तर कृपया करून रस्त्याच्या बाजूला लावा। सहकार्य करा मित्रांनो, बघा भली मोठी स्पर्धा आहे। तर विचार केला तर जो फायनलमध्ये संघ पोहोचला आहे शिरिवली संघ आणि कालच्या दिवसाचा विचार केला तर सावलेश्वर सावळा संघ ज्यांनी सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे। मात्र आजच्या दिवसात कोणता संघ सेमीफायनलसाठी दावेदार होतोय त्यांच्यात आणि सावळेश्वर सावळा यांच्यामध्ये लढत होईल, मात्र अंतिम सामना होणार आहे तो शिरिवली बनाम यावेळेस कोणता संघ निघेल त्यातून
तर असं स्पर्धेचं स्वरूप आहे. कालच्या दिवसामध्ये जो सावळेश्वर सावळा संघाचा किरण पवार ज्याने 121 धावा कुठल्या 3 सामन्यामध्ये पसरी संघ चला आपण नाणेफेकीसाठी या. आकाश तर सामना सुरू होतो या ठिकाणी. नाव बॅक टू क्रिकेट मंचावरती बरेचसे पाहुणे ज्यांचं आगमन झालंय. इंदोर हृदय सम्राट जोहलीची स्पर्धेचे सर्व करते सन्माननीय मंगेशजी धुले साहेब. त्याच्यानंतर बदलापूर नगर परिषदेचे बांधकाम सभापती आणि विद्यमान नगरसेवक चेतनजी धुले. त्याच्यानंतर आमच्या एडुटणे गावचे सर्वांचे लाडके सरपंच साहेब असतील. मात्र हा चेंडू पहिला चेंडू सरळ रेषात केले आहेत आणि पहिला सुरक्षित षटकार बघतो आपण फलंदाजा विकी पाटील याच्या बॅटमधून. ज्याने एडविटने गावचा विकास केला विकासाचा पाया रचल्याचे असे तकदीर कालन यांचं सुद्धा आगमन झालंय. त्याच्यानंतर मतुरशेट मात्रे असतील. बरेचशी मंडळी व्यासपीठावरती खरा शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा. पाहुण्यांची मांदी आली आहे या स्पर्धेसाठी. गेले 4 दिवसापासून व्यासपीठ पूर्णपणे भरले आहे. खरं स्पर्धेचं यश आहे या स्पर्धेचं यश आमच्या किशोर अनंत पाटील माजी सरपंच यांचं यश आहे आमच्या योगेश पाटील यांचं. कारण ज्याने माणसं जमवलीत या स्पर्धेसाठी आणि एक भव्य आणि दिव्य असं स्पर्धेचं आयोजन. तर सामना झाला पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवला विके पाटील याने. दुसरा चेंडू यावेळेस मात्र खेळतोय. चेंडू येतो मिडॉनला. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहे. मात्र जणू फुटबॉल खेळता ते क्षेत्ररक्षण असं वाटलं होतं. कारण ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा आल्यात. कारण 78 धावांचं मोठं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरला संघ. एडुटने संघ ज्याने पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी केली होती मात्र दुसऱ्या पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी केली होती. षडंफुल करतोय चेंडूला. चेंडू थांबेल का? 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे मात्र चेंडूला नाहीये अडवता आलं नाहीये. आणि हा चेंडू मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार बघतोय आपण. यावेळेस फलंदाज होता विकी पाटील. लक्षाचा पाठलाग करायचं आहे. 19.5 च्या सरासरीने प्रतिषटकामागे आस्किंग रन रेट हा ठेवावा लागेल. यावेळेस अत्यंत चांगला फटका. चेंडू थांबणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चौकार. व्हेरी गुड बॅटिंग विके पाटील. यावेळेस सुद्धा चेंडू थांबणार नाहीये. चेंडू पाहता पाहता चेंडू सीमा पलीकडे. 3 चेंडू 3 चौकार. वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. चला आपण या देसाई संघ रिची या आपण नाणेफेकीसाठी. आकाश या. तर या ठिकाणी आपण सर्वांचे लाडके आमचे विद्यमान नगरसेवक चेतनजी धुळे साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभासे नाणेफेकी करा. या स्पर्धेचा 3रा सामना वागेश्वर देसाई विपक्ष पोसरी या 2 संघामध्ये आहे. सामना 4 षटकांचा असेल नो डाऊट्स. मॅच विल बी 4 ओव्हर्स आणि सामन्याने धावांची बरोबरी झाली तर सामना सुपर ओव्हरवरती खेळवला जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. तर आमचे चेतनजी धुळे साहेब यांच्या शुभासे नाणेफेकी केली जाते. देसाई संघाने नाणेफेकी जिंकली आहे. मात्र पहिल्या षटकामध्ये यावेळेस जर धावा बघितल्या तर 20 धावा धावपलकावरती आणि एकट्या विकी पाटील याने 6 चेंडूवरती 20 धावा कुठल्यात
अतिशय चांगली फलंदाजी 19.50 ची सरासरी गाठायची आहे प्रति षटकामध्ये, मात्र पॉवर प्लेचा योग्य आणि सुरेख वापर आपण बघितला यावेळेस विकी पाटीलच्या बॅटमधून। यावेळेस प्रशांत कुंभारकर एक मोठा फलंदाज आहे, गेल्या वर्षी बघितला होता चांगला इम्पॉर्म मध्ये असलेला फलंदाज प्रशांत कुंभारकर। पहिला चेंडू फुलटॉस लाईनचा चेंडू डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक चेंडू वरती थोडस खराब क्षेत्ररक्षण केलंय, भूषण आला होता चेंडूवरती मात्र दोन धावा रोखू शकला नाहीये, दोन्ही धावसंख्या पुढे सरकली आहे। पहिल्या षटकात 20 धावा आणि दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवरती दोन धावा 22 धावा 78 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे। या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे ज्या हनुमान क्रीडा मंडळ जोवेली संघाने, तर गोलंदाजाचा वापर केला महेंद्र धुळे हॅमरसन यांकडून। हा चेंडू लगभग ऑफ लाईनचा होता, चेंडूवरती पुन्हा चेंडू कार्पेट रॉय झालाय आणि त्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र थोडीशी स्क्वेअर आहे थ्रोपैकी, तोपर्यंत एक धाव एकवटली जाते आहे, स्ट्राईकला रोटेट केली जाते आहे, धावसंख्या एकने पुढे सरकली आहे। तर पहिला सामना चांगला सामना बघितला आपण धारोल विपक्ष इनगाव संघ, मात्र इनगाव संघाचं लक फॅक्टर नाही आहेत मी म्हणेन, कारण सामना जिंकला होता 3 चेंडूमध्ये फक्त 5 धावांची गरज होती आणि त्यावेळेस मात्र खेळपट्टीवरती ज्याने 2 षटकार दाखवले होते तो सतीश कडव होता, मात्र सामना जिंकू शकला नाही आहे, मात्र सर्व प्रेक्षकांची मन जिंकली होती या इनगाव संघाने। हा चेंडू यावेळेस मात्र अक्रॉस दी लाईनने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लेग स्टंपला फेकला होता, मात्र निर्धाव चेंडू बघतोय आपण, पहिला निर्धाव चेंडू बघतोय महेंद्र धुळ्याचा। धावसंख्या अद्याप स्थिर आहे 23 धावा धापडकावरती दुसऱ्या षटकामध्ये, मात्र थोडासा प्रेशर निर्माण झालाय या एडविटनेस संघावरती, कारण भली मोठी धावसंख्या 4 षटकामध्ये उभी केली आहे। हा चेंडू यावेळेस मात्र लेग स्टंप उकडलाय आणि क्रिकेटचा नियम क्रमांक 30 या ठिकाणी दर्शवतोय की हा फलंदाज मात्र त्रिपालाचित आहे। जीव झाला येडा पिसा रात रात जा। केली आहे 8 चेंडू 20 धावा एकवटल्यात, पहिल्या चेंडू पासून मात्र कडाडा प्रहार केला होता, मात्र तो फलंदाज शमायनामध्ये परतलाय। वडाऊनचा फलंदाज योगेश जाधव खेळपट्टीवरती, बघा दोन्ही फलंदाज आक्रमक फलंदाज आहे, योगेश कुंभारकर या प्रशांत कुंभारकर आणि योगेश जाधव काडीच्या मैदानावरती 49 धावांची लयलूट करणारा फलंदाज मात्र मैदानामध्ये बघतोय। तर वडवलीच्या मैदानावरती सुद्धा 49 धावा पडकवल्या त्या फलंदाजाने, पहिला चेंडू खोदून काढलाय चेंडूला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक चेंडू वरती मात्र ऑन द स्टंप थ्रोपैकी आली आहे, फक्त एक धाव घेण्याचा अवधी होता, एक धाव एकवटली जाते, मात्र यावेळेस एका धावासाठी झगडावं लागतोय, कारण पहिलं षटक करण्याचं मागणं ठरलं होतं। तर यावेळेस बोनेली गावचे पंढरी काका यांचं आगमन झालंय, या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे। आलेश थोरसाहेब यांचं सुद्धा आगमन झालंय, स्वागत आहे, मात्र यावेळेच चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं आहे, दुसरी धाव घेतोय आणि दोन धावा वॉटर रनिंग, दोन धावा मात्र चित्त्याच्या वेगाने पूर्ण केल्या जातात, पाण्याची मागणी, दोन षटक संपल्यात, दोन षटकांचा खेळ संपलाय। जय गावदी क्रिकेट संघ, जय गावदी क्रिकेट संघ यावेळेस हेडुटने संघ पहिल्या षटकात 20 धावा आणि दुसऱ्या षटकात मात्र फक्त 6 धावा, आणि पोसरी गावचे आमचे रवी यांचं सुद्धा आगमन झालंय, सहर्ष स्वागत आहे रवी पाटील यांचं, सहर्ष स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून। बघा या स्पर्धेची ओळख आहे, येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार केला जातो, ही ओळख आहे स्पर्धेची। जय श्रीराम क्रिकेट संघ भोवनवली यांच्या वतीने आयोजित मर्यादित षटकांचे सामने, मात्र आज शेवटचा
आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा। अप्रतिम खेळपट्टी बघतोय, कारण पहिल्या आणि दुसऱ्या दिवसामध्ये ही खेळपट्टी गोलंदाजासाठी अनुकूल होती, कारण पहिल्या दुसऱ्या दिवसामध्ये स्कोर होत नव्हता, मात्र तिसऱ्या आणि चौथ्या दिवसामध्ये या खेळपट्टीने रंग बदललाय आणि खेळपट्टी फलंदाजासाठी अनुकूल ठरली आहे। कारण आपल्या खेळपट्ट्या पाटा खेळपट्ट्या असतात, मात्र ती पाटा खेळपट्टी बघतो आपण यावेळेस, मात्र ही खेळपट्टी ज्याने बनवली आहे आलेश थोराट साहेब यांच्या माध्यमातून एक खेळपट्टी बनवली गेली आहे आणि अप्रतिम खेळपट्टी बनव बघतोय आपण। हे चार दिवस या स्पर्धेमध्ये आहे चांगली खेळपट्टी, मात्र दोन षटक संपल्यात, दोन षटकामध्ये धावा आल्यात फक्त 26 धावा धावपळकावरती, 78 धावांचा पाठलाग करायचा होता, 26 धावा धावपळकावरती आल्यात, तर येणारे चेंडू 12 आणि गरज आहे ती 52 धावांची। मात्र योगेश कुंभार प्रशांत कुंभारकर सारखा फलंदाज मैदानावरती आहे, मात्र आज त्याचा बॅट्समधून धावा येत नाही आहे, कारण विस्फोटक फलंदाज आहे, वीरेंद्र सेवाग स्टाईलने फलंदाजी करतोय, मात्र यावेळेस मात्र फक्त 5 धावांचं योगदान दिलं आहे। तर दुसरीकडे योगेश जाधव जो वैयक्तिक एक या धावसंख्येवरती खेळतोय, पहिला चेंडू यावेळेस स्लोअर डिलिव्हरी केले आहे, चेंडू मात्र पहिल्या टप्प्यावरती जाणार होता, मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण करण्याचा शेवटच्या मोमेंटला, शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला अडवलाय, चेंडू मात्र लॉंग अपला होता, ह्या क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर हा क्षेत्ररक्षक लॉंगांच्या क्षेत्रामध्ये होता, मात्र 15 ते 20 पावलांचं अंतर पार केलंय या खेळाडूने आणि अचूक असं चेंडूला अडवलाय, थ्रोपेकी केली आहे फक्त आणि फक्त 2 धावा या धावपळक्यावरती। गोलंदाज कल्पेश धुळे तिसरं षडक, हा चेंडू माटी टीम करतोय, चेंडू मात्र सीमा पलीकडे, ब्रँडेड षटकार। धावांची गरज आहे, मात्र गोलंदाज कल्पेश हा चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला खेळून काढताय, क्षेत्ररक्षक डिपचा येतो आहे, चेंडू थांबणार नाही आहे, पाहता पाहता चेंडू सीमा पलीकडे, 2 चेंडू 10 धावा। सरळ रेषात केले आहेत, आणखीन एक मॅटी टिंग करतोय, व्हेरी गुड बॅटिंग। मध्ये 15 ते 20 धावा आल्या असत्या तर सामना सहज जिंकला असता असं वाटतोय, मात्र अद्यापि सामना बॅलन्स आहे, कारण ज्या पद्धतीने फलंदाजी केली मी म्हटलं होतं की योगेश जाधव एका आक्रमक फलंदाज आहे, मात्र तशी फलंदाजी बघतोय, या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार दाखवलाय अप्रतिम फलंदाजी,
जर फलंदाजाचा विचार केला, पहिला चेंडू मात्र तो खेळला होता लॉन्ग ऑफला, दुसरा चेंडू सरळ रेषेत षटकार, तीसरा चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि चौथा चेंडू पुन्हा एकदा लॉन्ग ऑनला। चार मोठे फटके मारले त्यावेळेस योगेशने। हा चेंडू यावेळेस मात्र पंच आमच्याकडे वळल्यात, याच क्रिकेटचा नियम क्रमांक 26-25 या ठिकाणी दर्शवतोय की हा चेंडू खराब आहे। मात्र थोडासा प्रेशर बघतोय या गोलंदाजावरती। 8 चेंडू 33 धावा, 8 चेंडू 33 धावा, पुन्हा एकदा पुढे आला, चेंडू हवेत आहे, मिस टाइम शॉट आहे, फलंदाज गॉन, यस बाद आलाय। लवकर जास्त वेळ नका करू, फलंदाज बाद झालाय, ज्याने 6 चेंडू 21-29 धावांचा योगदान दिलं होतं। बघा विकी पाटील नंतर दुसरा फलंदाज या एडुटनेस संघाचा योगेश जाधव। अप्रतिम फलंदाजी केली आहे, सामन्याला कलाटणी दिली होती, मात्र मोठा फटका मारायचा होता कारण त्यानं गरज आहे प्रत्येक चेंडूमध्ये मोठ्या धावसंख्येची, कारण 78 धावांचं लक्ष पार करायचं आहे। धावसंख्या धावपळकावरती झाली आहे, 45 धावा, तर अद्याप 7 चेंडू 33 धावांची गरज आहे। सामना जिंकता येईल का, मात्र नवीन फलंदाज येतोय प्रदीप काळन खेळपट्टीवरती, नॉन स्ट्राइकला प्रशांत कुंभारकर, यावेळी चेंडू ऑफ स्ट्राईकला, मात्र निर्धाव चेंडू फेकला आणि सामन्यामध्ये खूप मजा आली होती, मात्र ते सामन्याची हवा या 2 चेंडूवरती निघाली आहे। तर यावेळेस वळतोय सत्कार समारंभाकडे, तर आमच्या या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आज ज्यांचा संघ या ठिकाणी खेळतोय, सर्वांचे लाडके हिंदू हृदय सम्राट चषक जोहिलीचे सर्व करते सन्माननीय मंगेशजी धुळे साहेब यांचं सहर्ष स्वागत केलं जातोय। तर पंढरीनाथ पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभहस्ते मंगेशजी धुळे यांना मायाची शाल देऊन सन्मानित करावं। त्याच्यानंतर बदलापूरचे बांधकाम सभापती आणि विद्यमान नगरसेवक सन्माननीय चेतनजी धुळे साहेब यांना सुद्धा सन्मानित करण्यात येतोय मंडळाच्या वतीने। त्याच्यानंतर एडुटणे गावचे कार्यसम्राट ज्यांची कार्यशैली बघा आपण, कारण जेव्हा जेव्हा ते सरपंच झाल्या तेव्हा तेव्हा मात्र विकास कामांना त्यांनी गती दिली आहे, असे आमचे तकदीर काळन यांना सुद्धा मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात येतोय। त्याच्यानंतर सन्माननीय मातुरशेठ म्हात्रे यांना सुद्धा मंडळाच्या वतीने शाल देऊन सन्मानित करण्यात येतोय। सहा चेंडू 33 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी। गोलंदाज रोशन धुले, तर पोसरी गावचे रवी पाटील यांना सुद्धा सन्मानित करण्यात येतोय रोशन पाटील। तर हा चेंडू पहिला चेंडू होता, फलंदाज मात्र बाद झालाय। तर भानुदास शेठ यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे आपण मंडळाच्या वतीने। तर श्री मलंगवाडीचे पोलीस पाटील जयवंत पाटील यांना सुद्धा मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात येतोय। तर सामना बघा या ठिकाणी जिंकता येईल का, 6 चेंडू 33 धावांची गरज होती, पहिल्या चेंडूवरती विकेट, त्याच्यानंतर 5 चेंडू 33 धावा 32 धावा, कारण हा चेंडू डिस्कॉल बे वाईट पंचानी यावेळेस एरलाय अचूक लक्ष, मात्र हा चेंडू खराब दर्शवलाय।
तर बघा अतिशय मोठं लक्ष गाठायचं होतं या गावदेवी हेडरिटनेस संघाला, मात्र पहिल्या आणि तिसऱ्या षटकात मात्र चांगली धावसंख्या बघितली. हा चेंडूवर पी चेंडू आहे, चेंडूला लॉंगांच्या क्षेत्रामध्ये खेळून काढतो, फक्त सिंगल मिळेल जास्त नाहीये, मात्र सिंगलनी सामना जिंकता येणार नाहीये. मात्र जी फलंदाजी केली होती विकी पाटील, त्याच्यानंतर योगेश जाधव याने अप्रतिम फलंदाजी साकारली होती, कारण प्रदीप विकी पाटीलचा विचार केला 8 चेंडू 20 धावा आणि योगेश याने 6 चेंडू 19 धावा. मॅरेथॉन इनिंग बघितले आपण एडविटने संघाकडून. हा चेंडू स्लोवर फेकलाय, चेंडू मात्र फाईन लेगला, एकच धाव मिळेल आणि सामन्यावरती मात्र पूर्णपणे या ठिकाणी वर्चस्व प्राप्त केलं जातोय ज्या हनुमान जोवेली संघाने. या सामन्यावरती मात्र पकड, मजबूत पकड निर्माण केली आहे, कारण अद्यापि 3 चेंडू आणि 30 धावा, मात्र 3 चेंडूवरती 3 षटकार लागले तर 18 धावा होतील. मात्र नाहीये हा चेंडू लगभग यॉर्क लाईनचा चेंडू, जरा विचार केला तर पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू राहिलाय आणि हा मात्र निर्धाव चेंडू फेकलाय, कारण मोठं लक्ष गाठायचं होतं, थोडस प्रेशर होतं या फलंदाजावरती, मात्र त्या प्रेशर मध्ये फलंदाजी चांगली केली मी म्हणेन हेडरिटनेस संघाने. क्षण षटका दिला, पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र एज लागली आहे, फलंदाज आणखीन एक बाद झालाय, शेवटचा चेंडू असणार आहे या षटकामध्ये. रोशन धुले जो चौथा आणि शेवटचं षटक घेऊन आलाय जोयली संघाकडून, अतिशय चांगली फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये करण धुल्याची, त्याच्यानंतर मात्र या दुसऱ्या सत्रामध्ये विके आणि योगेश यांची चांगली फलंदाजी बघतोय आणि हा सामना मात्र जिंकतो या ठिकाणी ज्या हनुमान क्रीडा मंडळ जोवेली संघाने सामना जिंकलाय. अप्रतिम सामना, पुढचा सामना असणार आहे वागेश्वर देसाई विपक्ष पोसरी या दोन संघामध्ये. वागेश्वर देसाई संघाने नाणेपैकी जिंकले आहे आणि प्रथम मात्र क्षेत्ररक्षण करणं पसंत केलंय. डीजे 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 निलेश निलेश.